स्पेशियस पार्किंग नील रिसॉर्टची एंट्री करू शकता रेन डान्स विथ म्युझिक. हा इकडे तुम्हाला असा मोठा रूम भेटतो, एका बेडवर तीन जण तर आरामशीर झोपू शकता, कॅरम बोर्ड खेळत टाइमपास करू शकता. वेज कोल्हापुरी आहे इकडे, आपली इथं 70 जणांची कॅपॅसिटी आहे. इकडे रेझॉर्टला आलंय की तुम्ही सगळं विसराल ही माझी गॅरंटी आहे, कारण एवढं सुंदर रेझॉर्ट मी तरी आजपर्यंत एक्सपिरियन्स केलं नव्हतं ह्या बजेटमध्ये आणि एवढ्या सुंदर निसर्गाच्या मध्ये. तर मी पहिला तुम्हाला निसर्ग दाखवतो इकडचा आजूबाजूचा. हे बघा, चारही बाजूला हिरवळ आहे. आता सध्या हप्ताभर पाऊस पडत होता परतीचा, त्याच्यामुळे हिरवळ आहे सगळीकडे. तुम्हाला पुढून पण व्ह्यू दाखवतो, तिकडून पण छान व्ह्यू आहे. सर्वात पहिलं इकडची शांतता आणि एकांत ह्याचा मी तुम्हाला एक परिचय करून देतो. आपण शहरामध्ये जी माणसं राहतो त्यांना हीच गोष्ट ॲक्च्युली हवी असते, एकांत आणि शांतता. ती तुम्हाला इकडे नक्कीच भेटेल. हा जो रस्ता आला आहे ह्या रस्त्याने तुम्हाला यायचं, ह्या रस्त्याने आपण आलो काल आणि तुम्हाला ह्या साईडला जायचं आहे. तर थोडा पाऊस झाल्यामुळे रस्ता थोडा चिखलाचा झालेला, पण आता असा रस्ता सुकला आहे त्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता मी तुम्हाला घेऊन जातो हॉटेलकडे. जे आपण व्हिडिओ स्टार्ट केला मी तुम्हाला दाखवलं ती हॉटेलची पार्किंग आहे. नील रिसॉर्ट ॲक्च्युली तिकडे आहे पुढे उजवीकडे आणि ही पण त्यांचीच प्रॉपर्टी आहे. तर इकडे तुम्हाला भेटते एक स्पेशियस पार्किंग. कितीही तुमच्या गाड्या आल्या तरी तुम्ही इकडे पार्क करू शकता. ही सगळी ह्यांचीच प्रॉपर्टी आहे. मागच्या साईडला पण ह्यांचीच प्रॉपर्टी आहे. तिकडे गार्डन आणि एक मोठा वेडिंग लॉन हे अपकमिंग प्रोजेक्टमध्ये आहे यांच्या. आणि इकडे मागे गायींचा गोठा पण आहे. आणि हे जे महाशय आंघोळ घेत आहेत हे शर्यतीचे बैल आहेत ह्यांचे. हा किती वर्षांचा आहे? दोन वर्षाचा. किती वेळा जिंकलाय? साधारण 4-5. अरे वा, 4-5 शर्ती केलेल्या आहेत त्यांनी. बघा मागच्या साईडला पूर्ण गावाचीच फिलिंग आहे सगळी. गायींचा गोठा वगैरे आहे सगळं. आणि हा मी पॅसेज सांगत होतो तुम्हाला, इकडे सगळं लॉन होणार आहे, वेडिंग लॉन होणार आहे. आता पाऊस संपला आहे तर त्याच्यानंतर ह्यांची कामं चालू होतात. आणि बैलाची सेवा करतो आहे तो अविनाश आहे. ॲक्च्युली तोच सगळं हॉटेल सांभाळतो इकडे, रेझॉर्ट त्याच्याच अंडर असतं. तर अविनाशशी आपण बोलूया थोड्या वेळामध्ये हॉटेलमध्ये. आता आपण बघूया हॉटेल. तर आता आपण पोचलो आहोत नील रिसॉर्टच्या इकडे आणि ही आहे नील रिसॉर्टची एंट्री, मेन एंट्रन्स. नील्स रिसॉर्ट अँड ॲग्रो टुरिझम फार्म आणि ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर बघा इथे दिलेले आहेत. तर तुम्ही डायरेक्ट ह्या नंबरवरून फोन करू शकता आणि ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आता आज जाऊया आत. प्रॉपर्टी एवढी सुंदर आहे की आम्हाला स्वतःला बिलीव नाही झालं की एवढ्या आत एवढं चांगलं रिसॉर्ट बनवलं आहे. तर इकडे समोर भेटतो तुम्हाला रिसेप्शन एरिया आणि रेस्टॉरंट. तर हा पूर्ण रेस्टॉरंट एरिया आहे बघा. आणि इकडे आहे रिसेप्शन काउंटर. आणि जे तुम्हाला पॅकेज भेटतं त्याच्यामध्ये जो बुफे सिस्टम आहे तो तुम्हाला इथेच सर्व केला जातो आणि तुम्ही इकडे बसून ते एन्जॉय करू शकता. मागच्या साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट्स, बाथरूम वगैरे सगळं आहे. आणि तिकडे मागे पूर्ण हिरवळ आहे, पूर्ण जंगल आहे, ते निसर्गच आहे तिकडे. आजूबाजूला शांतताच भेटेल तुम्हाला इकडे. आता मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर आणि त्याच्यानंतर आपण कवर करूया रूम्स इकडचे. हे बघा, किती सुंदर मेंटेन केलेलं आहे हे रिसॉर्ट. इथे आहेत रूम्स, इथे खाली पण एक मोठा रूम आहे, वरती पण आहे. आणि आपली मंडळी सगळी एन्जॉय करतात अजून स्विमिंग पूलमध्ये, त्यांना काय निघायची इच्छाच नाही होते. हे बघा इकडे वरती पण रूम्स आहेत आणि तो स्विमिंग पूल एरिया आहे, तिकडे जावे आपण थोड्या वेळात. आणि इथे तुम्हाला मागेही रूम्स आहेत. हा एक आहे आणि इथे खाली एक आहे जो आपण घेतलेला आहे. आणि इकडे बॅक साईडला तुम्हाला भेटतो एक स्पेशियस असा स्विमिंग पूल एरिया
आम्ही काल इकडे एंटर केल्यानंतर बोलतात ना एकदम चक्क पडतो किंवा सरप्राईज होतो, तसं आमच्याबरोबर घडलं काल. कारण एवढा मोठा स्विमिंग पूल एरिया आणि सगळं आपण एक्सपेक्ट करत नव्हतो, पण खरंच खूप छान आहे, सगळ्यांना आवडलं हे. तुम्हालाही आवडेल आता बघा. खूप मोठा असा एरिया आहे आणि स्विमिंग पूलची डिझाईनही छान आहे. आपल्या मंडळींची फुल धमाल चालले इकडे, फुल धमाल चालले. आणि इकडे रेन डान्स आहे तुम्हाला. तर ह्या स्विमिंग पूल बरोबर तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता रेन डान्स विथ म्युझिक सिस्टम. तिकडे आहे डीजे, बघा किती छान आहे, एकदम परफेक्ट बनवलं आहे प्रॉपर्टी. जसं तुम्हाला एन्जॉय करायला पाहिजे ना त्या हिसाबाने जी प्रॉपर्टी आहे. तर हा रेन डान्स तुम्ही नक्कीच इकडे एन्जॉय करू शकता तुमच्या ग्रुप बरोबर, फॅमिली बरोबर. आपण खूप एन्जॉय केलाय, तुम्हाला ते प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. इकडे भेटतात तुम्हाला चेंजिंग रूम, इकडे आहे डीजे म्युझिक सिस्टम, आणि हा बॅक साईडचा एरिया आहे पूर्ण. तर इकडे तुम्ही येऊन रिलॅक्स करू शकता, खूप शांतता आहे इकडे. म्हणजे शांतता तुम्हाला भेटेल अगर आरडाओरड नसेल, मोठे ग्रुप्स नसेल तर. पण बऱ्यापैकी एकांत आहे इकडे, हे बघा छान आहे. इकडे तुम्हाला झोपाळा भेटतो आणि इथे एक छानसा सीट आउट आहे, एक हट टाईप बनवलेलं आहे. आणि इकडे बसून तुम्ही रिलॅक्स करू शकता, गप्पा मारू शकता, किंवा तुम्ही तुमचं डिनर वगैरे एन्जॉय करू शकता ह्या जागेवर. आणि इकडे मागे तुम्हाला एक मोठं मैदान भेटतं मोकळं. इकडे अपकमिंग प्रोजेक्ट आहे, इकडे 4 ते 5 VIP रूम्स बनवणार आहेत इकडे. तर तो त्यांचा अपकमिंग प्रोजेक्ट आहे. आणि तुमच्या मुलांना खेळण्यासाठी इकडे किड्स एरिया पण आहे. इकडे तुम्हाला 2 छोटे झोपाळे आहेत, एक घसरकुंडी आहे, स्लाइड आहे एक, जी तुमची मुलं इकडे नक्कीच एन्जॉय करू शकतात. आणि अगर मागचा परिसर दाखवायचं झालं तर ह्या साईडला एक लेक आहे, लेक आहे का पॉन्ड आहे, पण इकडे भरपूर असं पाणी जमा आहे. इकडे बघा, हे बघा, आजूबाजूला फक्त निसर्गाची साथ आहे तुम्हाला इकडे. केवढं घनदाट जंगल आहे आजूबाजूला. अगर मला तुमच्याशी माझं पर्सनल ओपिनियन शेअर करायचं झालं तर आम्हाला खरंच ही जागा खूप आवडली. जशी पाहिजे ना आपल्याला एक आउटिंगला रिलॅक्स करायला, तशी ही परफेक्ट जागा आहे. आणि तुम्ही तुमचे स्पेशल ओकेशन्स लाईक बर्थडे वगैरे ही तुम्ही इकडे व्यवस्थित सेलिब्रेट करू शकता. आजूबाजूला सगळे विलास आहेत इकडे, सगळे बंगलोज आहेत. तर भरपूर लोकांनी इकडे प्रॉपर्टी बनवलेली आहे. तर चला आता आपण चेक करूया रूम्स इकडचे, त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडचं पॅकेज सांगतो, आणि मग तुम्ही इथपर्यंत कसे येऊ शकता तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच ही प्रॉपर्टी आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला तेवढं विसरू नका. तर चला आता चेक करूया रूम्स. आणि बघा, सकाळपासून ऊन होता आणि आता झाला आहे चालू पाऊस. आणि मी आता तुम्हाला दाखवतो हा बंगला आणि त्याच्या आतले रूम. इकडे ग्राउंड फ्लोअरला पण रूम आहेत आणि वरती फर्स्ट फ्लोअरला पण आहे. तर ते आता आपण चेक करूया. ग्राउंड फ्लोअरची कॅपॅसिटी आहे 15 लोकांची. आणि बाहेर तुम्हाला असा एक छान पॅसेज भेटतो मोठा, की तुम्ही आतमध्ये अगर स्टे करताय तर संध्याकाळी तुम्हाला इकडे एक 20 पैशाची सिटिंग आहे मोठे. हे बघा, डायनिंग टेबल पण आहे बाहेर, बेंचेस आहेत तुम्हाला बसायला, आणि एक स्पेशियस आता सेटअप आहे इकडे. आणि हा इकडे तुम्हाला असा मोठा रूम भेटतो, ज्याला असे 2 बेड आहेत मोठे मोठे. एक भला मोठा हॉल आहे. इकडेही रूम्स आहेत. तर 15 लोकांची मिनिमम कॅपॅसिटी आहे या बंगलोची, ग्राउंड फ्लोअरची. AC भेटतो तुम्हाला इकडे या बेडरूममध्ये. हा सेकंड बेडरूम आहे, हा थोडा अजून स्पेशियस आहे अगर आपण त्याला कम्पेअर केला. बाजूचा जो बेडरूम होता इकडेही तुम्हाला AC भेटतो. इकडे तुम्हाला एक वॉर्ड्रॉप आहे, ड्रेसिंग मिरर आहे, आणि स्पेशियस असा बाथरूम आणि वॉशरूम एरिया. तर असे 2 बेडरूम आहेत आणि इथे एक मोठा हॉल आहे
तर त्या हॉलला पण दोन बेड ठेवून त्यांनी युटिलाइज केलेले आहे. तर तुम्ही आरामशीर 15 लोक इकडे राहू शकता या ग्राउंड फ्लोरला. आणि आता बघूया आपण पुढचा वरचा फ्लोर. तिकडे ही 20 माणसांची कॅपॅसिटी आहे वरती, तो अजून मोठा आहे. तर ह्याच बंगल्याचा सेकंड पोर्शन म्हणजे अपर फ्लोर. तो फर्स्ट फ्लोरला ही मोठा हॉल आहे आणि तिकडे कॅपॅसिटी आहे 20 माणसांची, इकडे होती 15 लोकांची. तर 15 लोक म्हणजे मिनिमम कॅपॅसिटी आहे, बाकी तुमच्यावर आहे तुम्ही कसे ॲडजस्ट करताय. तर हा बघा, हा अजून मोठा आहे, स्पेशियस आहे, डॉर्मेटरी टाईप आहे हे. तर बघा किती स्पेशियस आहे. हा फर्स्ट फ्लोअर आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 बेड आहेत, पण प्रत्येक बेड मोठा आहे. एका बेडवर 3 जण तर आरामशीर झोपू शकतात आणि AC तुम्हाला इकडे 2 भेटतात. छान आहे, खूप मोठा आहे, स्पेशियस आहे आणि बट ऑबियस कम्फर्टेबल पण आहे. इकडून व्ह्यू पण तुम्हाला छान भेटेल. इकडे विंडो आहेत ते बघा. तर ह्या प्रकारे तुम्हाला इथून व्ह्यू पण आहे. छान व्ह्यू आहे समोर परिसराचा. तसंच तुम्हाला इकडे बघा 3 वॉर्ड्रॉप भेटत आहेत तुमच्या लगेजसाठी. आणि इकडे छोटे छोटे टेबल्स पण आहेत, एक कॅरम बोर्ड आहे, तर तुम्ही इकडे कॅरम वगैरे खेळू शकता आत. आणि समोरचा व्ह्यू दाखवतो, इथून समोर तुम्हाला डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे सुंदर, जो आता मगाशी आपण कवर केला, स्विमिंग पूल आणि रेन डान्स. आणि इथे आहे वॉशरूम, खूप स्पेशियस असा वॉशरूम आहे मोठा. तर ह्या प्रकारे सुंदर असं 20 लोकांचं तुम्ही इझिली इकडे स्टे घेऊ शकता. आणि आता मी तुम्हाला दाखवतो मागचा रूम जो 3 बेडरूमचा आहे, तो पण आता आपण कवर करूया. तर आपण आता स्विमिंग पूलच्या बाजूनेच बॅक साईडला चाललं, तर हा इथे समोर आहे तो रूम. तर हा आहे रूम नंबर 2, म्हणजे जिकडे मी राहिलो 1 नंबरच्या बाजूला हा आहे. आणि इकडे 10 जण आरामशीर राहू शकतात. तर बघा 3 बेड आहेत इकडे आणि तुम्हाला अशा प्रकारची सेटिंग आहे, जसं तिकडे कॅरम बोर्ड वगैरे तुम्ही खेळू शकता, तसं इकडे ऑलरेडी सेटअपमध्ये आहे. तर ते इकडे तुम्ही चिल करू शकता, कॅरम बोर्ड खेळत टाईमपास करू शकता, मित्रांबरोबर टाईम घालू शकता. आणि सगळे रूम एवढे क्लीन आहेत आणि एवढे सुंदर बनवलेले आहेत की खरंच तुम्हाला भरपूर हॉटेलमध्ये महाग पॅकेज घेऊन पण एवढी क्लीननेस भेटणार नाही. इकडेही तुम्हाला भेटतात वॉर्ड्रॉब्स वगैरे, एक ड्रेसिंग मिरर आणि टॉयलेट वॉशरूम एरिया. तिकडे ग्रीझर लागलेले आहेत पाण्याचे, तर तुम्हाला पाण्याचं गरम पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर आता मी तुम्हाला माझा रूम दाखवतो, तो मी व्हिडिओमध्ये मर्ज करतो कारण तो मी काल शूट केलेला, तर तोही तुम्ही चेक करून घ्या आता. तर रिसेप्शन एरियानंतर आपल्याला जो रूम भेटला आहे, हा आपण छोटा रूम घेतला आहे. ॲक्च्युली हा कपल रूम आहे, बजेट रूम आहे. तर मी तुम्हाला रूम दाखवतो आता, रूम नंबर 1. हा बघा छान आहे, म्हणजे रूम क्लीन आहेत, रूम्स क्लीन आहेत, भरपूर क्लीन आहेत. तर इकडे तुम्हाला एक वॉर्ड्रॉप भेटतो, छान आहे, वॉल पेंटिंग वगैरे, सिलिंग भेटतो तुम्हाला वरती, फॅन आहे, AC आहे आणि एक मोठा बेड आहे, 3 लोक आरामशीर झोपू शकता बेडवर. समोर एक ड्रेसिंग मिरर आणि एक स्पेशियस टॉयलेट एरिया. तर रूम व्यवस्थित आहे. स्विमिंग पूलमध्ये धमाल केल्यानंतर आता वेळ झाले पोटपूजा करायची आणि आपलं जेवण आलं इकडे. आता व्हेज खातोय आपण, काल रात्री नॉनव्हेज खाल्लेलं, ते पण खूप छान होतं, चव चांगली होती. आणि आता व्हेज आले, तर व्हेजमध्ये बघा काय काय आयटम आहेत. ही व्हेज कोल्हापुरी आहे, इकडे तुम्हाला दाल फ्राय आहे, मटर पनीर आहे, काकडी, टोमॅटो वगैरे सगळं आणि चपात्या आणि त्याच्यावर आपण भात मागवलाय. तर मगाशी मी तुम्हाला बोललो की आपण थोड्या वेळातच प्रॉपर्टीचे जे मालक आहेत त्यांच्याबरोबर वार्ता करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी कशी काय आयडिया म्हणजे त्यांना आली,
एवढी छान प्रॉपर्टी बनवायची आयडिया आणि ते कसं काय त्यांनी सगळं उभं केलं आणि त्यांची मार्केटिंग वगैरे किंवा कस्टमर्स कोणकोणत्या सोर्सेसने ते इकडे घेऊन येतात आणि कस्टमरचे फीडबॅक्स काय त्यांना काय भेटतात. तर आपल्याबरोबर आता आहेत संदीप चव्हाण साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. हां तर साहेब, ही प्रॉपर्टीची आयडिया किंवा हे हॉटेलचं आयडिया तुम्हाला कशी आली, म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी सांगू शकता का? कसं माहिती आहे का साहेब, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक घरातच बसून होते, त्याच्यामुळे आमची एक जागा होती, त्याच्यामध्ये आम्ही एक फार्महाऊस बनवायचा निर्णय घेतला. फार्महाऊस बनवता बनवता मित्रमंडळी, घरपरिवार सगळे येऊन इथं बसायचे. नंतर मित्र बोलले का बाबा, आपण एक आदमधी आहे, चांगलं क्लायमेट आहे, वातावरण चांगलं आहे, हिरवंगार आहे, आपण एक रिसॉर्ट टाकूया. बनवाल, चालेल शेट, चालेल हा तुमचा रिसॉर्ट. मग मी ते डोक्यामध्ये पक्का ठेवून तो निर्णय मी घेतला. त्यानंतर मग एक एक डेव्हलपमेंट मी चालू केली. म्हणजे हळूहळू तुम्ही सगळं डेव्हलप केलं? हो हो. माझी ही लाईन नाही आहे, माझी कंट्रक्शन लाईन आहे, वैष्णवी डेव्हलपर्स म्हणून माझा एक फर्म आहे. त्यानुसार एक एक विला मी तयार करत गेलो आणि रिसॉर्टची सुरुवात केली. आणि आता मगाशी मी बोलत होतो साहेबांबरोबर बसलेलो आणि आम्ही गप्पा मारत होतो, तेव्हा मी त्यांना विचारलं की ही एवढी छान डिझाईन कोणत्या डिझायनरकडून करून घेतली. तर त्यांनी सांगितलं हे कोणत्याही डिझायनरकडून त्यांनी केलं नाही आहे, हे त्यांचं स्वतःचं डोकं आहे, हा त्यांचा स्वतःचा प्लॅन आहे सगळा हा. तर ही त्यांचीच आयडिया होती. साहेब किती रूम्स आहेत टोटल इथे? आपली इथं साहेब एक विला आहे, त्याच्यामध्ये एक फॅमिली रूम आहे, वरची एक डोमिट्री आहे ती ओपन आहे बॅचलर पोरांसाठी, एक अजून एक छोटी 6 बेडची एक अजून एक डोमिट्री आहे, त्याच्यामध्ये 12 जण बसतात आणि 2 कपल रूम आहे आपली इथं. अजून आपली डेव्हलपमेंट चालू आहे, 6 बाथटबवाले आपण कपल रूम बनवत आहे. अच्छा, अजून 6 कपल्स रूम येत आहेत आणि ते पण विथ बाथटब? यस. ते आय थिंक ते मागच्या साईडला येतात स्विमिंग पूलच्या बरोबर. मी तो एरिया मागाशी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये. आणि इकडे स्पेशालिटी म्हणजे ह्यांचं फूड, हे ह्यांचं फूड पण इतकं सुपर आहे, डिलिशियस आहे. कारण आपण कालपासून इकडे थांबलो आहे तर फूड क्वालिटी आपल्याला अप्रतिम वाटली, तर त्यांनी फूड क्वालिटी पण इकडे मेंटेन ठेवलेली आहे. आणि अजून तुम्हाला सांगायचं झालं तर पॅकेज, तर इकडे काय पॅकेज आहे साहेब? आता पॅकेज तसं बोललो ना साहेब, तर आपला वीकेंडेला, हां वीकडेला आपला पॅकेज 1700-1800 रुपये आणि सॅटरडे संडे आपला पॅकेज 2200 रुपये. पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड आहे? पॅकेजमध्ये आपला इन्क्लूड आहे ब्रेकफास्ट आहे, त्याच्यानंतर लंच आहे, 5 वाजता हाय टी आहे, रात्री डिनर आहे, दुसऱ्याविषयी चेकआउट करताना परत ब्रेकफास्ट आहे. ओके. आणि ॲट अ टाइम इकडे किती लोकांची कॅपॅसिटी आहे, म्हणजे एकदम आलेत लोक तर किती राहू शकतात? आले ना साहेब तर आपली इथं 70 जणांची कॅपॅसिटी आहे. 70 जण एका टायमाला राहू शकतात? हो. ओके. आणि इकडे तुम्ही कपल्स आले तर कपलसाठी वेगळ्या रूमची अरेंजमेंट आहे यांच्याकडे, ग्रुप आला तर ग्रुपसाठी वेगळी अरेंजमेंट आहे, तसं प्रत्येक टाईपची अरेंजमेंट आहे. प्लस मागे तुम्हाला स्विमिंग पूल, डीजे, हा वगैरे ते सगळं तुम्हाला पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आणि इथे येण्यासाठी काय काय पर्याय आहेत, म्हणजे इथं येण्यासाठी आता बाय रोड तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. हो, बाय रोड मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर आपल्या रिसॉर्टच्या शेअरिंग रिक्षा आहेत, हा ऑटो आहेत, ते पण पर ट्रिप 200 ने घेऊन येतात कस्टमरला. हा, म्हणजे तुम्हाला स्टेशन पासून इथपर्यंत यायला रिक्षा आहे 15 मिनिटात? हा, एका रिक्षामध्ये 4 माणसं येऊ शकतात इकडे. हो, हा तर तुम्हाला 200 रुपये चार्जेस आहेत रिक्षाचे पर ट्रिप, म्हणजे तिकडून इकडे यायला किंवा इथून परत जायला स्टेशनसाठी. आणि स्टेशन हार्डली 4 ते 5 किलोमीटर दूर आहे, 4-1 किलोमीटर नेरळ स्टेशन. तर तुम्ही नेरळ स्टेशनला उतरून तिकडून अगर ह्यांना कॉल केला तर तुम्हाला हे रिक्षा अरेंज करून ठेवतील, तशी फॅसिलिटी ह्यांच्याकडे आहे. आणि राहिला विषय रस्त्याचा, तर रस्ता ह्या दिवाळीपर्यंत रेडी होतोय पूर्ण? हो, कसं माहितीये रस्ता चांगलाच होतं साहेब. त्याच्यानंतर रस्त्यामध्ये कसं बरीच फार्म हाऊसची कामं चालू आहेत या साईडला, लोकांची शेती, भात शेती आहे, तर ट्रॅक्टर, बैलगाड्या असे अवजड वाहनं इथनं ये जा करतात, त्याच्यामुळे ते रस्त्याचं पावसामुळे. रस्ता इतकाही खराब नाही आहे, अगर तुम्हाला निसर्गाच्या मध्ये यायचं असेल तर तेवढा आहे. पण हा रस्ता आता कन्स्ट्रक्शनमुळे आणि पावसामुळे थोडा खराब झालेला, पण हा परत व्यवस्थित होतोय रस्ता. पण रस्त्याचा विषय अगर आपण सोडला तर प्रॉपर्टी खरंच ह्या बजेटमध्ये, जे बजेट आता साहेब प्रोव्हाइड करतात, त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी खरंच अप्रतिम आहे. इकडचं स्टे तुम्ही एन्जॉय कराल. आणि मुंबई आणि किंवा पुण्यावरून कुठूनही तुम्ही या शहरांमधून कुठूनही येत आहे, तर जी धगधगीची लाईफ असते ना, तिकडे आपल्याला एक ब्रेक लागतो, एक शांतता, हा रिलॅक्सेशन लागतं, एक शांतता, निवांतपणा लागतो, तो तुम्हाला इकडे 100% भेटेल, ही मी तुम्हाला खात्री करून देतो. तुम्ही इकडे जर एकदा व्हिजिट केली तर तुम्ही नक्की नेक्स्ट टाईम प्लॅन कराल
अजून लोकांनाही सांगेल, ही आपली गॅरंटी आहे, ही आपली खात्री आहे. तर साहेब खूप खूप छान बनवले तुम्ही प्रॉपर्टी, आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन, ऑल द बेस्ट. नमस्कार. सो फायनली इट्स टाईम टू लिव्ह. आता आपण निघतोय, रिझॉर्ट चेकआउट करतोय. आणि हो, मी मगाशी तुम्हाला अविनाशला भेटवलेलं, तेव्हा तो बिझी होता, त्याचा जो शर्यतीचा बैल आहे त्याला आंघोळ घालण्यामध्ये. अविनाश इकडे मॅनेजर आहे, सगळं मॅनेज करतो. तर आणि खूप चांगली सर्व्हिस दिली त्यांनी, रात्री 2-2:30 तुम्ही त्याला फोन करा, तो तुमच्यासाठी इकडे अवेलेबल आहे. अविनाश थँक्यू सो मच. हां, इकडे आले की अविनाशला नक्की भेटा. हां नक्की नक्की. तर चला आता आपण निघूया. चल अविनाश बाय. हां भेटू. तर आता आपण इकडून निघतोय. आम्ही भरपूर एन्जॉय केलं सगळ्यांनीच, केलं की नाही रे? एन्जॉय केलं की नाही सगळ्यांनी? हो. धमाल केलं ॲक्च्युली. नाईस प्रॉपर्टी. आणि आता आपण निघतोय आपल्या घरच्या वाटेला. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन ठिकाणी, कोणत्या तरी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.